आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे. त्या आरोपात काही तथ्य नाही. अरे आज नाही रे बाबा, तू कोल्हापूरच्या टोलवर चेक कर माझ्या आईचं तिथं गाडीच टोलचं हे झाले का. हे आयोगाचा त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या 1 लोकसभेची निवडणूक माझा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही. कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्व देत नाही. हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्कॉड असतं, त्याच्यात पोलीस यंत्रणा असते, त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात, असे सगळे असतात त्याच्यामध्ये. ते आमच्यावर आरोप करतात. मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे निवडणुकीचे हाताळणी केली. अशा पद्धतीने व्हिडिओ आले, त्यांनी व्हिडिओ ट्विट केले, बँका उघड्या असलेल्या. एक रात्रभर चालू होती दादा, लोक कार्यकर्ते तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली? तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली? आणि तो व्हिडिओ कालचा त्या वेळेचाच होता. उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का. तो समोर जो आरोप करतो ना, तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे. त्याच्यावर तो आरोप करतो, त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही. मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं की भावकीची गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि उद्याच्या 5 वर्षाच्या करता देश कोणाच्या हातामध्ये देणार ही महत्वाची निवडणूक आहे. त्या अँगलने बघा असं मी शेवटपर्यंत सांगत होतो. आताही मी तशाच पद्धतीनं आव्हान करीन. हिंदी मे जीत का कितना विश्वास है? हर चुनाव में जो भी कैंडिडेट रहते हैं उनके प्रचार के लिए जो कार्यकर्ता काम करते हैं, जो पार्टी काम करती है, उसको सबको लगता है कि हमारा ही कैंडिडेट जीत के आएगा. अभी तो शुरुआत है, अभी 7-6 बजना बाकी है. शाम को 6 बजने के बाद कितना परसेंटेज वोटिंग होता है वो सब देखना पड़ेगा. लेकिन मुझे भरोसा है आप भी देखेंगे कि लोग हमारे कैंडिडेट के पीछे खड़े. दादा आपकी माताजी आपके साथ खड़ी थी, क्या कहेंगे? ये वैसी नहीं है. डेवलपमेंट के लिए बारामती लोकसभा मतदार संघ जो है कॉन्स्टिट्यूंसी, बारामती कॉन्स्टिट्यूंसी, उसके डेवलपमेंट के लिए चुनाव है. हर एक कॉन्स्टिट्यूंसी के लिए चुनाव है. आगे 5 साल एक स्टेबिलिटी रहनी चाहिए, जिसको एक अच्छे से सरकार गवर्नमेंट आनी चाहिए. ये सबकी कोशिश है और महायुति के हम सब लोग उसी हिसाब से काम करेंगे. दादा आपकी माता जी आपके साथ थी, माता जी के साथ आप आए थे दादा. तुमच्या मातोश्री तुमच्या आरोप के बारे में हर एक मजा नहीं देता. सीसीटीवी कैमरे रहते हैं, वो कैमरे क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. क्या है जब अपोजिशन वालों को ऐसा लगता है कि कुछ तो अलग होने वाला है, ऐसे एलिगेशन चलता है. तुमच्या मातोश्री तुमच्या सोबत आतापर्यंत नव्हत्या असं म्हटलं जात होतं, असं आरोप केले जात होते. आज त्या तुमच्या सोबत आल्या, त्या आरोपात काही तथ्य नाही. कालपर्यंत कोल्हापूरला होत्या. अरे आज नाही रे बाबा, तू कोल्हापूरच्या टोलवर चेक कर माझ्या आईचं तिथं गाडीचं टोलचं हे झाले का. माझी आई कोल्हापूरला होती, माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं, लग्न होतं. जगधाने म्हणून माझ्या आत्या आहेत, त्यांच्या मुलाचं त्या कार्यक्रमाच्या करता माझी आई पुण्यामध्ये होती. परंतु मी पुण्यात कधी गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती, अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, तू मला मतदानाला घेऊन जायचं. आणि ती सहयोगला आलेली होती. सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे.
आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे. मला नाही, मी तुम्हाला किंचिता तरी सांगतो, सागरजी आमचा परिवार इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तीन फॅमिली आमच्या विरोधात होत्या. एक साहेबांची फॅमिली, एक श्रीनिवास पवारांची फॅमिली आणि एक राजेंद्र पवारांची फॅमिली. याच्या व्यतिरिक्त कुणीही माझ्या विरोधामध्ये नव्हतं. कारण नसताना माझ्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू नका. शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं मतं मागण्याचा अधिकार, कोणाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी सुरुवातीपासून ह्याच्यातल्या मी ज्यांची नावं घेतली, त्यांनी मुलाखती दिल्यात तुम्ही बघितल्या, त्यांनी प्रचार केलाय तुम्ही बघितलाय, त्यांनी प्रचार करताना भाषणं कशी केली ते तुम्ही बघितलंय. त्या भाषणाला मी काही महत्व देत नाही, कारण ते आत्म म्हणजे त्यांना काही ध्येय नाही, धोरण नाही, काही नाही, त्यांची विचारधारा नाही, काही नाही. आपला प्रचार करायचा करायचा. मला ह्याच्यात सगळ्यांना सांगायचंय, ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस आता कोण कुठं प्रचार करतंय ते महाराष्ट्र बघेल, तुम्ही पण बघा.